नमस्कार, आपण पाहतायत ठळक वार्ता. ठाणे जिल्ह्यातील वांगणीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकपासून ते स्थानिक ग्रामस्थांच्या सोयीसाठी उल्हास नदीवर नवीन पूल हा PWD ठाणे व लाड कॉन्ट्रॅक्टर यांच्यातर्फे बांधण्यात आला आहे. परंतु या पुलाचे बांधकाम इतके निकृष्ट दर्जाचे आहे की रस्त्याचे उद्घाटन होण्याअगोदरच या पुलाला अनेक ठिकाणी तडे गेल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे तुमच्या आमच्या जनतेच्या पैशातून करोड रुपये खर्च करून उभारलेला पूल आता चांगलाच गोत्यात आलाय. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर व इंजिनियरला पुन्हा अनेक ठिकाणी रस्ता खोदून डागडुजी करावी लागली. आता हाच विषय लावून धरला समाजसेवक राकेश तांबे यांनी. लाड कॉन्ट्रॅक्टर यांची चौकशी व्हावी व जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता राकेश तांबे यांनी केली. पहिल्याच पावसात जर पुलाची अशी अवस्था झाली तर यापुढे वांगणीकरांना किती समस्यांना सामोरे जावे लागेल हे पाहणे महत्वाचे ठरेल. ठळक वार्ता प्रतिनिधी वांगणी. लाड कॉन्ट्रॅक्टर लाड यांनी हे काम केलेलं आहे. बाजारपेठेत तर त्यांनी वाट लावलेलीच आहे. पण इथे बघा, हा ग्रामीण वांगणीपासून ग्रामीण भागाला जोडणारा पूल आहे. त्याची अवस्था बघा काय केली. माती टाकलेलं, मातीचा भराव, त्याच्यावर डायरेक्ट छोटी दगड टाकून डांबर लाटलेली आहे. त्याच्यामुळे पूर्ण माती पावसामुळे पहिलेच पावसामध्ये फसले. हे बघा मोठी दुर्घटना झाली असती. आता त्याला पोहण्याचा प्रयत्न केला आहे. जो माती टाकून दिले बघा, बघू शकता बघा हा डांबर आहे. आणि डायरेक्ट मातीवरती डांबर टाकलेला आहे. दगड सोलिंग केलेलीच नाही. डबर सोलिंग करायची असते, मातीवरती केलेलीच नाही बिलकुल. या कामाची चौकशी व्हावी. PWDचे अधिकारी आहेत, ते या कॉन्ट्रॅक्टरची चौकशी करावी अशी मी त्यांना विनंती करतो आहे. आपण खचला होता यात, माती टाकली, आता आणून खडे टाकून दिले. तळा गेलेला आहे. हे बघा, पूर्ण खचला आहे. त्याच्यावर खडे आणून टाकले. आता लपवायचा प्रयत्न चालू आहे. कॉन्ट्रॅक्टर लाड यांनी खरोखर या कामाची बाजारपेठेतला हा रस्ता बाजारपेठेत गेला आहे. तिथे पण त्यांनी वाटोल लावून ठेवला आहे बाजारपेठेमध्ये. आणि ही पण पुलाची अवस्था बघा काय करून ठेवली आहे.